कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकवीस नवे रुग्ण आढळले दिवसभरात बत्तीस जण कोरोनामुक्त झाले तर एका पासष्ट वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता दोनशे सत्तावन्न आहे दुसरीकडे देशात आणि राज्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसतंय शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठशे चार जणांची स्वॅप तपासणी झाली त्यामध्ये एकवीस नवे कोरोना रुग्ण आढळले कोल्हापूर शहरात सर्वाधिक बारा रुग्णांची भर पडली दिवसभरात बत्तीस जणांनी कोरोनावर मात केली तर एका पासष्ट वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला जिल्ह्यात आता दोनशे सत्तावन्न सक्रिय रुग्ण असून केवळ एकवीस रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत दुसरीकडे देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख समाधानकारकरित्या घटत आहे गेल्या चोवीस तासात एकोणीस जण कोरोनाबाधित झाले आणि सहाशे जणांचा बळी गेला तर महाराष्ट्रात एक हजार सहाशे पस्तीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि एकोणतीस जण दगावले